हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी मायग्रेन याला मराठीमध्ये अर्धशशी असे म्हणतात तर अर्धशशी कशामुळे होते त्याची कारणे काय याबद्दल पूर्ण माहिती सांगेन अर्धशशी म्हणजे वारंवार आणि एका बाजूची तीव्र डोकेदुखी ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूची असते या व्हिडिओमध्ये अर्धशशी होण्याची कारणे आणि अर्धशशी उद्भवण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत याबद्दल मी सांगेन तर अनुवांशिकता व काही पर्यावरणीय घटक्याला कारणीभूत आहेत मायग्रेनमध्ये एक बाजू दुखण्याबरोबरच उलट देखील होतात या रोगास चेतासंस्था कारणीभूत असली तरीही रक्ताविसरण संस्थेचा त्यात महत्त्वाचा सहभाग असतो आता आपण पाहू कोणकोणत्या कारणामुळे अर्धशशी उद्भवते तर स्त्रियांमध्ये काही हार्मोनच्या बदलामुळे देखील अर्धशशी उद्भवते स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी किंवा जास्त झाल्यामुळे अर्धशशी उद्भवते ज्या स्त्रियांमध्ये मा मासिक पाळीवेळी इस्ट्रोजन पातळी खूप कमी होते त्या स्त्रियांमध्ये मा मासिक पाळीच्या अगोदर किंवा पाळीदरम्यान अचानक डोकेदुखी सुरू होते काही स्त्रियांमध्ये गरोदरपणात आणि पाळी बंद होण्याच्या काळात अर्धशशीचे प्रमाण वाढलेले दिसते खूप दिवस ठेवलेले चीज खाणे नमकीन पदार्थ खाणे तसेच एखाद्या वेळी जेवण चुकविणे किंवा उपवास करणे हे देखील अर्धशशीला कारणीभूत ठरते अनेक खाद्यपदार्थामध्ये प्रिझर्वेटिव्ह मोनोसोडियम ग्लुटामेट तसेच स्वीटनर मिसळण्यात येते ते देखील अर्धशशी वाढण्यास कारणीभूत ठरते काही हृदयरोग रक्तवाहिन्यांचे रो, रोग विशेषतः मस्तिष्क रोहिणीचे रोग तसेच जलपेय त्यामध्ये दारू यामध्ये जास्तीत जास्त तसेच कॅफेन जास्त प्रमाणात असणारे पेय स्ट्रेस तणाव कामाचा ताण किंवा घरगुती ताणतणाव हे सुद्धा अर्धशस्वी वाढण्यास कारणीभूत ठरतात एखाद्या वेळेस शारीरिक काम जास्त झाल्यामुळे किंवा हवामानातील बदलामुळे देखील अर्धशशी उद्भवते तसेच जोराचा आवाज उग्रवास परफ्यूम थिनर स्मोक इत्यादीमुळे आणि एखाद्या वेळी झोप पूर्ण न होणे किंवा अतिझोप यामुळे सुद्धा अर्धशस्वी उद्भवते माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक अँड शेअर पण करा